होंक्या अरे तू इथं काय करतोय? अंजी येणार होती ना? हा मला माहिती, मी कशी वाट बघतोय ते बघा, तिनं पाठवलं असेल तुला. अरे मी कवापासून तिची इथं वाट बघतोय, जा सांग तिला. तिला जे आवडत ना ते गिफ्ट मी आणले त्यासाठी. हे बघ काय लिहिले आता. पशा पशा रे अंजू वहिनी. काय रे काय झालं? आणि तू रडतोय का? पशा अरे अंजू वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय, ती हॉस्पिटल मध्ये. माझं गिफ्ट म्हणजे तू मला काहीतरी देणार होतास, सापडलं का ते? पशा पशा अरे अंजू वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय, ती हॉस्पिटल मध्ये. चल लवकर. अच्छा असं झालं तर डॉक्टर अंजू होती म्हणून मी वाचले. अंजू नसती तर काय झालं असतं? शांत व्हा आणि तुम्ही जास्त विचार नका करू, कारण ते तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी चांगलं नाहीये. डॉक्टर माझं बाळ सुखरूप आहे ना? बोला ना डॉक्टर. मला सांगा तुम्हाला पोटात कुठे पेन होत आहे का किंवा काही त्रास? नाही त्रास असं काही होत नाहीये, पण डॉक्टर माझं बाळ बरं असेल ना? आपण चेक करूया मगच काय ते सांगू शकेन. अंजे अंजे काका, अंजे कशी आहे? कुठे आहे ती? आतमध्ये आहे, डॉक्टर उपचार करत आहेत तिच्यावर. तिला लागलं नाही ना? अरे तू नको काळजी करू, काय नाही होणार अंजीला. मला माहिती आहे तिला काय होणार नाही, तिनं कधी कोणाचं वाईट नाही केलंय, मग तिचं का होईल? तिच्यापेक्षा द्यावानं मला काय केलं असं तर बरं झालं असतं. जेवण नका काळजी करू, समजा ठीक होईल आणि आपण समजे आहोत की तिची काळजी घ्यायला. काय ग काय म्हणलं डॉक्टर? डॉक्टर म्हणाले बाळ आणि मी व्यवस्थित आहे, अंजूमुळे वाचली आहे वैभव मी. अंजू नसती तर प्रश्न सगळं माझ्यामुळे झालंय रे. मी फोनवर बोलत असताना समोरून येणारी गाडी दिसलीच नाही मला. आणि अंजू अगं तू नको समजा स्वतःवर घेऊ, आणि अंजीला काय बी होणार नाही. डॉक्टर कशी आहे अंजी? काळजी करू नका, पेशंट स्टेबल आहे. आणखीन काही कॉम्प्लिकेशन होतील असं वाटत नाही, डोक्याला आतून मार लागला असा आमचा अंदाज आहे. आपण सगळ्या टेस्ट केलेल्याच आहे, त्याचे रिपोर्ट आल्यानंतर समजेल. डॉक्टर मला तिला भेटता येईल का? नाही आत्ता इंजेक्शन दिलंय त्यामुळे गुंगीत आहेत, 2-3 तास तरी लागतील उठायला. जीवाची भीती नाही, तुम्ही लांबून पाहू शकता.
जर आता माझा हात सोडला तर परत कवाच धरता येणार नाही. मग तू किती बी शोधलं, हाका मारल्या तरी मी तुला दिसणार नाही. अंजे, 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 मला नको ना सोडून जाऊ. पाठे पडलेलं सपन खरं होतं का? वय, तुला पडलं का? मग तुझं सपन खरं होईल बघ. अंजे अग, मी तुझी देवळात वाट बघत होतो. तू इथं आलीस का? बाहेर संग नाही राहायचं का तुला? मी तुझ्याशी वाईट वागतो म्हणून मी आवडत नाही ना. अंजे उठ ना, आपल्या प्रेम करणाऱ्या माणसाला इतका त्रास देतात वय. उठ ना अंजे, उठ की. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, तू सांगशील तसं मी वागन. उठ ना पण. यो कशा पाई, मी तुझा सॅम्पल आहे ना. जन्म सारा बघ मी हातावर काय केलं. नाव अगं तुझं नाव गोंधले हातावर. कुठ दिसन आणि बारा हे कळन काई. यो कशा पाई करपला जन्म सारा. तुम्हाला म्हणले होते ना मी देवळात येईन, माझं काम आहे. काय काम होत? फाटलेल्या नशिबाला किती बोल ना अंजे, काय काम होत? फाटलेल्या हिरीच्या कल्लोळ उराते यो कल्लोळ. तुमच्या हातून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेणार होती, हीच तिची इच्छा होती. म्हणूनच तिनं तुम्हाला आज देवळात बोलावलं होत. हरवून गेलं सुखाचं सपन चांदन पेटन बदलल सार जगाच वागन नात्यात बी कुंपन घातन माहेच्या पदरात तोच दिया बाभळ आटले बघवत नाही हो. रडू नको ग, काय नाही होणार अंजीला, एकदम बरी होईल ती. हे बघ अशा टायमाला आपणच खंबीर राहिलं पाहिजे का नाही. तू एक काम कर, तू अवनीला घेऊन घरी जा. अशा टायमाला तिचं इथे थांबणं बरोबर नाही. घरी आई बी एकटी आहे. नाही नाही अंजीला शुद्ध येऊ दे,
मगच जाईन मी. अगं पण अवनीची अशी अवस्था आहे. वैभव भाऊजी घेऊन जातील अवनीला घरी. नाही दादा, मी थांबतो. ओंक्या घेऊन जाईल अवनीला. ओंक्या तू घेऊन जा अवनीला. अवनी जा ओंक्या सोबत. मी नाही जाणार. हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही जाणार मी. असं का करतेस अवनी? का सारखा सारखा सगळा दोष स्वतःवर घेती? मला माहितीये अंजीच्या जागी तू असतीस ना तर तू भी जीवावर उधारून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असतास. दादा मला नाही माहित मी काय केलं असत काय नसत केलं. कदाचित केलंही असत मी. अवनी तुला नसेल पण मला खात्री आहे तू भी अशीच वागली असतीस. अगं आपलं सहकुटुंब आहे, इथे जीवाला जीव द्यायला आपण तयारच असतो. ऐक माझ, तू इथं थांबू नको, तू जा घरी. ओमक्या अवनीला घेऊन जा आणि बाहेरूनच रिक्षा कर. ओंकर काय झालं रे? खूप आनंदात निघालो होतो आम्ही घरातून. अजूनही किती स्वप्न पाहिली होती माहिती आहेत का? पण माझ्यामुळे सगळं. ओंकर आपल्या अंजूला काही होणार नाही ना. ती लवकर बरी होईल ना. मला ना काही सुचत नाही ओंकर. अवनी वहिनी तू आधी शांत हो. अंजू वहिनीला काही नाही होणार. ती बरी होईल. थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. हा तू बोल. नाही ग सेलिब्रेशन नाही. अगं मी कामात होते ना म्हणून तुझा कॉल नाही रिसीव्ह केला. मी हॉस्पिटल मध्ये होते आज तू. नाही मला नाही काही झालंय मी बरी आहे. आम्ही मंदिरात जाताना अंजूचा ऍक्सिडेंट झाला तू. नाही येतो आता लगेच नको येऊ. मी कळवते तुला. म्यानी म्यानी हॅपी वर्सरी. म्यानी म्यानी हॅपी वर्सरी अवने. वा 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 वा. खरं तर येणारच नव्हते. काय हिनी आणि माझ्या अंजिनी माझा आत्ममान केला. तुला सांगते माझ्यात पाबाडवलं असं डायरेक्ट दार बंद केलं. राग आलंय मला. मी येणारच नव्हते. पण आईचं काहीच. आईचं काहीच रे. मोठ्या मनाने लई मोठ्या मनाने मी माझ्या या दोन्ही लेकीनं माफ करून टाकलं. त्यांची हॅपी वर्सरी आहे म्हणून त्यांना इश करायला आले मी. थँक्यू. हा तर हे ऍनिव्हर्सरीच गिफ्ट. एक डझन केळी तुला अर्धा डझन आणि माझ्या आंजीला अर्धा डझन. हॅपी वर्सरी. पर काय मामी तुम्ही तर म्हणला तर का कार्यक्रमाची धामधूम असल. तोरण पता कस जावट असल. इथं काय बी नाही. ऍनिव्हर्सरी आजच आहे ना. कधीच चुकला येडी का कुळी. दिस कसा चुकल. कॅलेंडर वर मी असा मोठा हॉल करून ठेवलाय. यो दिस मी विसरणार नाही जन्मात. पण तू म्हणते ते बी बरोबर आहे ग. काहीच धामधूम दिसत नाही. काय झालं अवनी समजे कुठे गेले. हालवर गेलेत का. आणि अंजी आमची अंजी कुठे. तयार होती वाटत आतमध्ये. तयार होती. मामी नाहीतर ते सरीच्या अनिव्हर्सरीच्या बर्थडे ला नाही का ते आपण हॉल वर गेलतो सेलिब्रेशन केलत. तसं काय तरी नियोजन असेल. येच म्हणते मी समजे हॉल वरच गेले असणार. त्या हॉलवर आपण काय काय खाल्लं होतं ना. छान छान जेवण मिठाई सरबत ज्यूस आणि काय ते आईस्क्रीम समजाच ना तिकडं. पर मामी तसं काही नियोजन नसेल तर तुम्हाला मला खाऊ घालावं लागल. एक तर ते भरल्या ताटावर घेऊन आला केवढी भूक लागली ती. अगं काळजी करू नका गे. आपण मोऱ्यांच्या कार्यक्रमाला आलोय. मोऱ्यांचा कार्यक्रम म्हणजे कस संधी चौक व्यवस्था. कुठे गेले समजे. आई पोरा कुठे गेले. आज पण गेले का ऑफिसर. आज तुमची हॅपी वर्सरी ना. बर ठीक आहे काय हरकत नाही येतील येतील. मग आपण समजे एकत्र जाऊ काय. अंक्या हे काय दुकानात पुड्या बांधत बसला होता वाटत. काय अवतार तुझा. जा तयारी कर जा. हॅलवर जायचंय आपल्याला.
अंजे अंजी माझा आवाज ऐकला तरी बाहेर काय येत नाही. हाल वर गेलीये का? मग आपण जाऊया की पुढं लवकर लवकर पुढं काय करायचं जाऊन म्हणलं ना आता आई बौराव येतील अभ्यासात ना मग त्यांच्या सोबत जाऊ ना या शिगाडीतून गार गार येतात ना आई बौराव आपण जाऊ समजे अंजे ये अंजे. मामी अंजू नाही आहे घरी. कुठं गेली? हालवर गेली का आधी? मला वाटलं घरात होते. कुठं गेली कुठं? मामी अंजूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. माझ्या अंजीला इस्पितळात का? अंजूचा ऍक्सिडेंट झालाय. आम्ही देवळात चाललेलो दोघे. मामी काळजी करू नका सगळं नीट होईल. कुठे ती सरी? कुठे गेलाय सूर्या? कोणालाही वाटलं नाही एवढी मोठी गोष्ट झाली माझ्या आजीच्या बाबतीत आणि मला कळवावंच. बराबर आहे हे तुमचंच कारस्थान आहे. हा समजा तुम्ही रचलेला कट आहे. माझी आजी तुमच्या डोळ्यात खुपत होती ना, त्या सरीच्या डोळ्यात खुपत होती तुझ्या. तुझ्या मी डोळ्यात माझी आजी खुपायला लागली. तुम्ही सामिल्याच्या कटात सोडणार नाही. तुम्हाला कोणाला मी सोडणार नाही. पोलिसात येणार मी. तुम्हाला खाडी फोडायला लावणार. बस तू भी तुरुंगात खाडी फोडत बस. तुझी डिलिव्हरी आहे ना ती भी तुरुंगात होऊ दे. तूच मारलायस माझ्या अंजीला. निवडणीची काही चूक नाही आहेत. जे काय घडलं ते चुकीनं घडलं. अडत्याचा तरच तिला मी होतोय. तुम्ही उगाच डोक्यावर घर घेऊ नका. अंजू वहिनी बरी येऊन लवकर घरी येईल. तुम्ही आता घरी जा. पाहिलंच ना कवे आतापर्यंत सूर्या मोरे आणि त्याच कुटुंब पणा काढत होत. आता हे नागाच पिल्लू बी फणा काढायला लागले. सोडणार नाही एकेकाला. कोणत्या हॉस्पिटलात आहे? एके हॉस्पिटल. कवी चल आपल्याला आपल्याला अंजीला बघायला जायला हवं. चल मामी आहो. मामाने कळवायला पाहिजे की फोन करून. Thank you.
प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.